अधिवेशनाच्या भाषणावेळी तमिळनाडूचे राज्यपाल आर एन रवी यांनी महापुरुषांच्या उल्लेखाचा काही भाग टाळला. त्यावरून मुख्यमंत्री एम के स्टॅलिन आक्रमक झाले आणि राज्यपालांना अधिवेशनातून पळवून लावलं. स्टॅलिन यांच्या या स्वॅगची आता मोठी चर्चा होते आणि त्यावरून आता महाराष्ट्राचं राजकारण पेटले का? जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. पण त्याआधी सकाळचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर ते आधी करा आणि पुढच्या व्हिडिओचे नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला मात्र विसरू नका. तर झालं असं की सोमवारी तमिळनाडूमध्ये विधिमंडळाचं अधिवेशन सुरू झालं. यामध्ये राज्यपाल आर एन रवी यांनी आपल्या लिखित भाषणातला काही भाग टाळला, ज्यामध्ये द्रविडियन मॉडेलचा समावेश होता. त्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि पेरियार यांचा उल्लेख टळला. यावर मुख्यमंत्री एम के स्टॅलिन भडकले. त्यांनी अधिवेशनातल्या ज्या मुद्द्यांची शिफारस सरकार करेल ते मुद्दे रेकॉर्डवर ठेवावे आणि राज्यपाल सभागृहाबाहेर जे बोलले ते रेकॉर्डवरून वगळावे असा ठराव स्टॅलिन यांनी मांडला, जो मंजूरही झाला. मुख्यमंत्री स्टॅलिन यांच्या या आक्रमक पवित्र्यानंतर राज्यपाल नाराज होऊन बाहेर पडले. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठा व्हायरल झाला. सर्वच युजर्सकडून स्टॅलिन यांच्या या भूमिकेचं कौतुक केलं गेलं आणि आता याचे पडसाद महाराष्ट्रात उमटतायत. कारण महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडून सातत्याने महापुरुषांचा अपमान करणारी विधानं केली जात आहेत, त्यामुळे त्यांच्या विरोधात संतप्त वातावरण आहे. अशात त्यांच्यावर अद्याप कोणतीही ठोस कारवाई न झाल्याबद्दल नेटकऱ्यांकडून आणि विरोधकांकडून महाराष्ट्रातल्या शिंदे फडणवीस सरकारला टार्गेट केलं जात आहे. याबाबत राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी बोलताना म्हटलं, स्टॅलिन यांचं अभिनंदन करण्यासाठी इथे बसलेलो आहे. काल विधानसभेमध्ये तमिळनाडूचे राज्यपाल यांनी कॅबिनेटने लिहून दिलेल्या भाषणामधनं काही गोष्टी गाळल्या. तमिळनाडूमध्ये ज्यांना देवासमान मानलं जातं, ज्यांनी तिथल्या सगळ्या सामाजिक सुधारणेचे सूत्रधार ज्यांना मानलं जातं, ते पेरियार रामस्वामी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेण्याचं राज्यपालांनी मुद्दामून टाळलं आणि त्याचा निषेध मुख्यमंत्र्यांनी जागच्या जागी केला आणि त्याचा राग येऊन राज्यपाल विधानसभेचं अधिवेशन सोडून मैदान सोडून निघून गेले. मला अभिमान या गोष्टीचा आहे की स्टॅलिननी म्हणजे स्टॅलिन मुख्यमंत्री स्टॅलिन यांनी एकदाही प्रयत्न केला नाही राज्यपालांना थांबवण्याचा. म्हणजे त्यांनी जी भारताची परंपरा आहे की महापुरुषांचा अपमान सहन करणार नाही. तमिळनाडूमध्ये पेरियार रामस्वामी यांना देवासमान मानलं जातं, त्या पेरियार रामस्वामींचा अपमान झालाय, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान झालाय आणि कॅबिनेटनी घेतलेल्या भाषणाचा निर्णय स्वतः राज्यपालांनी स्टेजवर फिरवलाय. मुख्यमंत्र्यांनी ताठ मानेने उभे राहिले, राज्यपाल जात होते त्यांना अडवण्याचा एकदाही प्रयत्न केला नाही. माझा स्टॅलिन यांना सलाम. त्यानंतर रोहित पवार यांनी स्टॅलिन यांचा तो व्हिडिओ पोस्ट करत म्हटलं, स्वाभिमान से भरा हुआ ये स्वॅग कुछ अलग है. राज्यपालांनी भाषणात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि पेरियार यांचं नाव न घेतल्याने तमिळनाडूचे मुख्यमंत्री स्टॅलिन यांनी स्वाभिमानी बाणा दाखवला आणि राज्यपालांना विधानसभेतून काढता पाय घ्यावा लागला. असाच स्वाभिमानी बाणा महाराष्ट्र सरकार दाखवणार का? असा प्रश्न रोहित पवार यांनी उपस्थित केला. आणि अशाच प्रकारे राज्यातील इतर विरोधी पक्ष नेत्यांनी देखील शिंदे सरकारला एम के स्टॅलिन यांच्या व्हिडिओवरून टार्गेट केले. तर तुम्हाला एम के स्टॅलिन यांच्या भूमिकेविषयी काय वाटतं आणि महाराष्ट्र सरकारने तशी भूमिका घ्यायला हवी का? आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशा ताज्या घडामोडींसाठी सकाळच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.